महाबीज कंपनीकडून दिलेलं धान हे शेतकऱ्यांनी लावगड केलं होतं, तेच धान शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीला दिलं असून त्यातील काही धान रिजेक्ट झाल्यानं शेतकऱ्यांनीच महाबीज कंपनीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यातील कामठा परिसरातील काही शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीकडून बीज लागवड करण्यासाठी निवड केली आणि DRK2 वाणीचं बियाणं देऊन शेतकऱ्यांना लागवड करायला लावलं। 30 धान निघाल्यावरती महाबीज कंपनीनं जानेवारी महिन्यात खरेदीही केली। त्या धानावर प्रक्रिया करून काही धान चांगल्या दर्जाचं आहे म्हणून पासही केलं, तर DRK2 वाणांचे धान काही प्रमाणात रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। त्या धानाची गुणवत्ता बरोबर नसल्यानं धान रिजेक्ट केलंय, त्याची माहिती शेतकऱ्यांना देणं अपेक्षित होतं। रिजेक्ट झालेलं धान शेतकऱ्यांना परत केलं जातं किंवा शेतकऱ्यांच्या संमतीनं त्याची विक्री करून त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले जातात, पण क्षेत्र अधिकाऱ्यांनी रिजेक्ट झालेल्या धानाची माहिती शेतकऱ्यांना दिली नाही आणि शेतकऱ्यांच्या संमतीविनाच त्याची विक्रीही केली आहे। जेव्हा 10 महिने झाल्यावर शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कंपनीला भेट दिल्यावर ही बाब उघडकीस आली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत। तर याविषयी महाबीज कंपनीच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांकडून धान उचल करताना त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते, त्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर पाठवला जातो। तरी देखील आमच्या क्षेत्र अधिकाऱ्यांकडून चुका झाल्या असतील तर तशी समज अधिकाऱ्याला देण्यात येईल, परंतु क्षेत्र अधिकाऱ्यांच्या चुकीने आज शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्याला जबाबदार कोण असा खरा प्रश्न आता उपस्थित होतोय। मी महामंडळची MTU 1001 धान लावली होती। महामंडळाने म्हणलं की धान आम्हीच घेणार, सरकारचा जे रेट आहे सोसायटीचा 2568 त्याच्या वरते आम्ही 20% जास्त देऊ तुम्हाला असे म्हणून। आता म्हणून राहिले की आता तुमची धान फेल झालेली आहे, तुम्ही धान उचला तर आम्ही धान उचलून का करणार? 10 महिने झाले सर आता धान दिले तर महाबीजची बिजाई लावलेली आहेत, आता म्हणून 10 महिन्यानंतर म्हणून राहिले की तुमची बिजाई धान फेल झालेली आहेत, तर लोकांची फसवणूक म्हणजे आम्ही शेतकऱ्याची फसवणूक करत आहे। महामंडळ भेसळ धान देतात बिजाई शेतकऱ्यांना, त्यानंतर ग्राहक मंचाकडे जावं लागेल। कदाचित काही शेतकऱ्यांचं बियाणं नापास होतं आहे। नापास होतं म्हणजे कुठे नापास होतं? एक तर जर्मिनेशन नापास होतं। जर्मिनेशन नापास होतं म्हणजे कसं आहे की त्यावेळेस जर पाऊस झाला असेल कापणीवर आणि कदाचित ओलावा जास्त असेल प्लांटमध्ये आलं, कदाचित 1 महिना त्या ठिकाणी पडून राहिलं थप्पीत प्रोसेसिंगला येईपर्यंत, तर तो ओलावा आहे, ओलावा जर्मिनेशन डाऊन करते आहे। हा एक। दुसरा एक आहे की ODV। ODV म्हणजे दुसऱ्या वाणाचे दुसऱ्या जातीचे बियाणे धानातले 1 किलोच्या पाठीमागे 20 जवळपास असे लागत आहेत, तर त्याच्यामध्ये जर नापास झालं तर तो एक नापास होते। नापास बियाणं एकतर शेतकऱ्याला परत घेऊन जायचं आहे किंवा चाळणीखालचं बियाणं आहे ते शेतकऱ्याला परत घेऊन जायचं आहे। बऱ्याचदा शेतकरी असे म्हणतात की साहेब नापास झालं आता उचलायला जमत नाही, तुम्ही तुमच्या परीने त्याला टेंडरमध्ये विक्री करून टाका आणि त्याचे जे पैसे येणार असतील ते आम्हाला तुम्ही आमच्या खात्यावरती बँक खात्यावरती क्रेडिट करा। ज्यावेळेस नापास होतो आमचे एक क्षेत्र अधिकारी किंवा प्लांटवरून याची शेतकऱ्याला कसं आहे की आमची पॉलिसी अशी आहे की शेतकऱ्याला रायटिंगमध्ये कळवा, पण पोस्टाद्वारे एकतर उशिरा माहिती जाणं किंवा पत्रच न मिळणं हे बहुतेक ठिकाणी होते आहे। त्याच्यातला मध्यम मार्ग म्हणजे असा की सगळ्यांकडे मोबाईल आजकाल सिस्टीम आहे, त्या मोबाईलच्या माध्यमातून एक कॉल आमच्या क्षेत्र अधिकाऱ्याकडून जातो आणि प्लांटवरूनही जातो आणि त्यांना इतंब माहिती त्यावेळेस सांगितलं जाते तुमचं नापास झालेलं आहे, तुम्ही तुमचं बियाणं घेऊन जा किंवा टेंडरमध्ये टाकायचं असेल तर तशा प्रकारचं सांगा। मला वाटतं हे आमच्या क्षेत्र अधिकारी यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालं असावं आणि जर का त्यांचं असं म्हणणं आहे तर कुठेतरी कम्युनिकेशन गॅप निर्माण झाली ऐकण्यामध्ये म्हणा किंवा काहीतरी असं याच्यामध्ये नाही, त्यांना एक अशा प्रकारचं विचारणा करण्यात येईल की बाबा अशा प्रकारचं झालं का आणि तुमच्याकडनं अपेक्षित असंही नाही आहे की बाबा जे तुमचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुमच्याकडनं इतंबू माहिती कुठल्या प्रकारची सूचना द्यायची असेल कुठल्या प्रकारची काही माहिती द्यायची असेल बीजोत्पादनात ते वेळीच देणं योग्य राहील आणि मी त्यांना समज देईल किंवा तुम्ही याच्या पुढे अशा प्रकारचं जर झालं असेल तर अशा प्रकारचं करू नका असे त्यांना मी समज देईल। न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।